हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी एक युवा नेतृत्व अतुल वांदिले आल्याने अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात तब्बल 750 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतल्याने विधानसभा क्षेत्रात मात्र खळबळ निर्माण झाली आहे। याचाच आढावा आमचे विदर्भ ब्युरो चीफ निलेश पिंजरकर यांनी घेतलाय, पाहूयात। वर्धा जिल्ह्यामध्ये जयंत पाटील यांचा दौरा होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील सत्तेमध्ये राहिली आहे। त्यांनी वर्धा जिल्ह्यासाठी म्हणजे हिंगणघाट तालुक्यात त्यांचा एक आमदार सुद्धा राहिलेला आहे। युवा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आज 700 ते 750 लोकांनी प्रवेश घेतला, त्याबद्दल काय सांगाल, कशी काय भूमिका तुम्ही आज राष्ट्रवादीची घराघरापर्यंत नेणार आहात? प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला वेळात वेळ काढून पुढे दिलेला आहे आणि आज आम्ही कार्यकर्ता पक्ष प्रवेश मेळावा ठेवण्यात आलेला होता। अनेक समाजसेवक, भोई समाजाचे समाजसेवक, आदिवासीचे समाजसेवक, महिला आमच्या समाजसेविका, सर्व लोकांनी मोठ्या प्रचंड मोठ्या संख्येनं पक्षात प्रवेश केलेला आहे। इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कामाला लागले आहेत। याआधी देखील काही तडा पडला होता राष्ट्रवादीमध्ये, आपण कसा भरून काढला, आपल्याला किती त्रास सहन करावा लागला? थोडासा कसा राहतो की प्रत्येक पक्षात थोडी बहुत गटबाजी चालत राहतात, त्या गटबाजीचा फटका आम्हाला सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात बसलेला आहे। पण आता आम्ही सर्व लोकांनी एकोप्याने एकत्रित घेऊन संघटित करून आपला पक्ष घराघरापर्यंत कसा पोहोचवता येईल, घराघरापर्यंत कार्यकर्ता कसा बनवता येईल, हे ध्येय घेऊन आज आम्ही कार्यक्रमाला लागलो। जयंत पाटील साहेब बोलले की आता जिल्हा अध्यक्षाच्या ठिकाणी युवा चेहरा देखील येणार आहेत, तर याबद्दल आपल्याला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि मला जे काही पक्ष आदेश करणार मी त्याचं पालन करण्यासाठी तयार आहे। धन्यवाद भाऊ। अतुल भाऊ सांगितलं आहे की आता जे राष्ट्रवादी पक्षात आहे ते मोठं गटबंधन होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाचाच एक आमदार देखील राहणार आहे आणि घराघरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा नेणार, त्यांनी अशी ग्वाही हजारो लोकांसमोर दिली आहे। विदर्भ ब्युरो चीफ स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर, वर्धा।